महत्त्वाचा हा रेकॉर्ड नाशिक जिल्हा परिषदेने केलेला आहे, तुमची काय भावना आहे या प्रसंगी? मला खूप खुशी होती की अशा प्रसंगी या रेकॉर्ड ब्रेकिंग वाटपाच्या प्रसंगी जिथे आम्ही सॅनिटरी नॅपकिन्स याची वाटप केली आहे, जेडपीच्या सगळ्यांनी अध्यक्षांनी मिळून मेहनत केलेली आहे. आज 1 लाखपेक्षा जास्त मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी याची वाटप झालेली आहे आणि 9 लाखपेक्षा जास्त सॅनिटरी नॅपकिन वाटप झालेली आहे. तर ही खूप मोठी अचीवमेंट आहे नाशिकसाठी परत एकदा, आणि ऑलरेडी ते वर्ल्ड सक्सेसमध्ये आलेलं आहे आणि मे बी इट माईट गेट इन टू दी लेट्स सी. बट खुशीची गोष्ट आहे की जेवढी शाळेतल्या मुली आणि ज्या मुली तरी गरज आहे त्यांच्यापर्यंत हे नॅपकिन्स पोचत आहेत, वेंडिंग मशीन्स पोचत आहेत, डिस्पोजल मशीन्स पोचत आहेत. तर मला खूप आनंद आहे की स्त्री सशक्तीकरणाकडे हा एक नवीन जो आपला ही नवीन स्टेप आहे ती घेतली गेली. ओके मॅडम, देशभरावर ज्यात जास्त मुली गावात आहेत, पाड्यांमध्ये आहेत, तर याच्यात नक्कीच जॅटीचा अंगणवाडी वर्कर त्यांचा खूप मोठा हात असू शकतो. आज ही बायका आणि स्त्रिया आणि मुली कपडे वापरतात आणि त्यात इन्फेक्शन्सचे चान्सेस आहेत, तर प्रत्येकीने जागृत होणं जरुरी आहे आणि दुसऱ्यांना जागृत करणं जरुरी आहे. तर त्याचा हे भाग आहे, चांगलं उदाहरण आपल्याला दिसलं की सगळ्यांनी मिळून कसं हे घडून आणलं, जागृतींनी खूप मेहनत केली त्याच्यात आणि याच्यात तुमची ही पार्टी सगळ्या पार्टी एकत्र येऊन त्यांनी केलेल्या आहेत. काँग्रेस असो, NCP असो, भारतीय जनता पार्टी असो, सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम घेतलेले आहात. मॅडम देशभरती मॅडम मी टूचा चालू आहे सगळीकडे देशभर. आज जर आपण पाहिलं तर मी टू याचा एक वादळ आलेला आहे, एक मंथन होत आहे ज्यांच्यात खऱ्या खोट्या अशा धक्कादायी गोष्टी बाहेर येत आहेत, पण हे मी टू आज सीमित आहे शहरांमध्ये आणि जास्त बॉलिवूडमध्ये. बॉलिवूडमध्ये ज्या बायका आहेत त्या बोलली पुढे येत आहेत आणि सांगत आहेत, पण असे प्रसंग प्रत्येक पातळीच्या स्त्रीवर प्रत्येक प्रोफेशनमध्ये येतात. तर मला वाटतं टू टियर सिटीज गावांमध्ये याची जागरूकता पोहोचणं की शोषण असतं काय हे जरुरी आहे, आणि मी टूला खरी दिशा तीच असेल की जेव्हा खरी शोषित नारी तिथे येईल आणि स्वतःचा जीवनी बचाव करेल आणि दुसऱ्यांना त्याच सांगितलं. मॅडम तुम्ही स्वतः वर्किंग वुमेन आहात. नक्कीच, कारण मी तुम्हाला म्हटलं हे मंथन आहे, जग नंतर ते त्याचं विश्लेषण होईल की काय खरंय काय खरं, पण अशा केसेस आहेत की खरी गोष्ट आहे याची ॲक्सेप्टेबिलिटी बायका उभ्या राहतात ही मोठी गोष्ट आहे, कारण हे एक डिटरेंट ठरेल पुढे या गोष्टी कमी होतील नाही होणार या भीतीने. तर अशा कोणत्याही रेव्होल्युशन पॉझिटिव्ह चेंज आहे आणि याला आपण नीट ऐकून घेतलं पाहिजे. पुढे ते काय खरं होतं ही वेगळी गोष्ट आहे, पण ऐकून कशाबद्दल माहितच असेल की त्या फॉर्मिंग अ कमिटी कॉर्पोरेट रेझोल्युशन, तर त्यांचं वेगळं एक कमिटी लेवलवर चालू आहे की अशा कमिटीज खूप हेल्प करतील आणि वॉच सारखे लॉज सगळीकडे येणं खूप जरुरी आहे. पण अकबर यांनी राजीनामा दिलेला नाही अजून. एक मिनिट थांबा, एक मिनिट, अकबरांच्या राजीनाम्याबद्दल पॉलिटिकल नाही म्हणतो, एक वर्किंग वुमॅन म्हणून, एक वर्किंग पॉलिटिकल नको आहे पण एक वर्किंग वुमॅन म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? दुसरा विषय मला असं वाटतं की आपण जे बदल आणतो ते आपण लोक आहोत आणि आपण जर काही प्रोडिक्ट दिला पीपल्स प्रोडिक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि तो फॉलो केला.